सालाबादप्रमाणे यंदा ही श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पूर्व विभाग वाचनालय कन्ना चौक येथे रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी यंदाच्या वर्षी मोठ्या हर्षोल्लासात रामनवमी उत्सव साजरा करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीचे प्रास्ताविक मध्यवर्ती महामंडळाचे अक्षय अंजखाने यांनी केले. मध्यवर्ती महामंडळाचे संजय साळुंखे व सुधीर बहिरवडे यांनी उपस्थित रामभक्तांना संबोधित केले. मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक वेदमूर्ती वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी यंदाच्या वर्षीही सालाबाद प्रमाणे 151 हवनकुंडीय यज्ञाचे आयोजन केले असल्याची माहिती देत जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. सागर अतनोरे यांनी पदाधिकाऱ्यांची घोषणा केली व इतराज होनमाने यांनी आभार मानले. सदर बैठकीत उपस्थित मंडळाच्या प्रतिनिधींनी मिरवणुकी संदर्भात सूचना मांडल्या व सदर सूचनांवर मध्यवर्ती महामंडळाने देखील विचार करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही देत यंदाची रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण सर्वांनी यशस्वीपणे पार पाडण्याची बैठकीत ठरले. याप्रसंगी पूर्व विभाग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, हेमंत पिंगळे, संजय होमकर, श्रीनिवास संघा, अमर बिराजदार, शिवराज गायकवाड, अमर गट्टी, विजय कुलते, सतीश पारेली, केतन अंजिखाने, नरेश ताटी यांच्यासह रामभक्त व मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.